नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत मोरे। सुशांत मोरे व्लॉग मध्ये पुन्हा स्वागत असते। स्टारफिश मंडळी, तर आम्ही चाललेलो आहोत तारकर्ली बीच वरती। आणि तारकर्ली बीच हा आम्ही ऐकून आहे की खूप सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे। इथे एका नदीचा आणि समुद्राचा संगम झालेला आहे। नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत मोरे। सुशांत मोरे व्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर स्वागत करतो। आणि माग बघताय तर तुम्ही इथं तारकर्ली बीच वरती, तारकर्ली चौपाटीवर आपण पोहोचलो आहे। आणि आमचे लेंगरेकर मंडळी इथं आहेत। काय सांगू शकाल मंडळी? गुड मॉर्निंग, हाय, कसं आहे? आज खऱ्या अर्थानं तारकर्ली वरती राडा होणार आहे का तर होणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही आज बघू शकता। मित्रांनो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? चला चला भेटूया। व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मित्रांनो, खरंच इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे। आपल्यासारखे प्रत्येक जण अशा कला करतच असतात। समुद्र किनारा म्हणले की वेगवेगळ्या कला। मित्रांनो, तर मी माझ्या फायनली रूम वरती आलेलो आहे, म्हणजे धर्मश्री रिसॉर्ट आहे। त्या रिसॉर्ट वरती मी पोहोचलेलो आहे आणि इथं खरंच चीप मध्ये ते आपल्याला रूम प्रोव्हाइड करतात। जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्ही अवश्य येऊ शकता। इथले मी रूमचे व्ह्यू सुद्धा दाखवतो तुम्हाला, पाहूया चला। इथे समोर एक स्क्रीन आहे आपल्यासाठी, काय मूवी वगैरे बघू शकतो आपण, केबल अटॅच आहे सगळं। त्याचबरोबर आहे असं बेड सिस्टम असे, तर आपल्यासाठी मिरर आहे, लॅपटॉप आपल्याला यूज करायचं असेल तर इथं आहे। त्याचबरोबर चार्जर सगळं व्यवस्था इथे एकदम जबरदस्त। आणि फायनली तर आपल्याला टॉयलेट बाथरूमची सोय आहे। त्याचबरोबर तुम्ही इथून सरळ बघू शकता, इथून पुढच्या साईडला बीच दिसतोय। आणि मी इथून जर पुढे गेलो ना थोडं, तर तुम्हाला एकदम फॅन्टॅस्टिक व्ह्यू एकदम मिळतोय। दाखवतो तुम्हाला या ठिकाणी। तुम्ही बघताय की आमचं लोकेशन रिसॉर्ट वर टाइम थांबलेलं आहे आणि त्या बीच नजीक, बीचच्या नजीक एकदम, जसं की आपण वेस्ट इंडिज मध्ये आल्यासारखं स्पीड होते। वेस्ट इंडिजच्या किनारपट्टीवर एक्झॅक्टली तारकर्ली, मला बोललो होतो मागाशी की तारकर्ली बीचवर आम्ही खूप एन्जॉय करणार आहे। अजून आम्ही मैदानात उतरायचोय। खूपच डेंजर झालेलं आहे, कारण आंघोळच केलेली नाही। मात्र आता आनंदाची बातमी अशी की बीच वरती फिरायला आलो तिथं तारकर्लीच्या, आणि मला हा स्टारफिश भेटलेला। मला पहिल्यांदा वाटलं की हा नकली असेल, काय तर असं पडलेला असेल, पण नंतर मी असं लगाडून बघितलं तर मला हा, आणि मला वास जरा आला प्राणी मेल्यानंतर कसा वास येतो, तर मला हा स्टारफिश भेटला। आणि किती सुंदर रचना आहे बघा, सूर्य सुंदर रचना बघायची विषय एकदम अमेझिंग आहे। आणि मी माझ्या आत्ता मी ज्यांची रूम घेतलेले आहे त्यांच्याकडून मला ऐकायला भेटलं होतं की इथं डॉल्फिन पॉईंट सुद्धा आहे, पण तो बघायला मिळेल नाही मिळेल, पण हा स्टारफिश आपल्या नशिबात होता। स्टार इज अ लकी साइन इन आवर लाईफ, ओके, दॅट्स इट, ओके, वी विल सी अगेन। मित्रांनो, दुपारची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता स्विमिंग साठी उतरलेलो आहे। सकाळी तुम्हाला दाखवलं की मी बीच वरती आलोय, रेस्टॉरंटची बाजू दाखवली, आता मी बीच वरती पुन्हा आलेलो आहे।
आणि तुम्हाला माझ्या मागे बघू शकता की दुपारची वेळ झालेली आहे आणि खूप सारे पब्लिक नाही आहे, इथं क्राऊड कमी आहे, मात्र स्वच्छ आणि सुंदर असा बीच आपण बघतोय इथं आणि खरंच पोहायला मजा येते. मी एक डुबकी लावलेली आहे आपल्या गावठी पद्धतीत सांगायला गेलं तर, आणि मित्रांनो जरा आपण बघूया पोहायचा आणि मजा घेऊया जरा आपल्या गावठी पद्धतीत. चला मित्रांनो, खरंच अतिशय चांगला बीच आहे हा तरकरली, आणि माझ्या मागच्या बाजूला रिसॉर्टची साईड आहे, त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर ह्या साईडला नदी आणि समुद्राचा संगम होतोय आणि अतिशय सुंदर असं ठिकाण आहे, तिथं सुंदर असं पॉइंट आहे तो तुम्ही बघू शकता इथं आल्यानंतर. आणि स्विमिंग टाईम फॉर अस, आणि आम्ही आता स्विमिंग करणार आहे. अतिशय क्लीन आणि सुंदर असा बीच आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर दाखवणारच आहे. मंडळी, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की किती सुंदर आणि स्वच्छ बीच आहे, अगदी तळ याचा दिसत आहे आणि खूप सारा आम्ही एन्जॉय या ठिकाणी केला. ओ माय गॉडनेस, बोट्स लावलेत म्हणजे मासेमारीसाठी चालतात सगळ्या. तर गाव म्हणतं की वेगवेगळ्या कला आल्याच मित्रांनो. आता या माझ्या मागच्या साईडला ते दहीहंडीचा प्रकार सादर करतायत, आपण बघूया तो कसा आहे काय आहे. इट्स फनी. मंडळी, तर पोहून झाल्यानंतर आता जरा माशावरती ताव मारणार आहे आणि खमंग तळलेले मासे आणि कोकणी मासे खाणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आम्हाला.